आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर उद्यापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत सत्ताधाऱ्यांची बी टीम म्हणून हिणवणं योग्य नाही असं रविकांत तुपकर म्हणाले आम्ही मैदानात उतरायचं नाही का असा सवाल देखील तुपकरांनी विचारलेला आहे अकरा लातूरला जाणार आहे मग सोलापूरला जाणार मी विविध जिल्ह्यांचा दौरा त्या ठिकाणी करून त्या त्या भागातल्या शेतकरी चळवळीतल्या नेत्यांशी बोलणार आणि त्या त्या जिल्ह्यांमध्ये वेगळे काम करणारे जे तरुण आहेत चांगल्या पद्धतीने काम करणारे सगळ्या तरुणांना एकत्रित करून पुण्यामध्ये मी आठवड्याभरामध्ये बैठक घेणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा करून महाराष्ट्रात कुठे कुठे आपण तरुण मुलांना संधी देऊ शकतो शेती प्रश्नावर निवडणुका लढणार आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारे जेवढे काही लोक असतील मजुरांच्या प्रश्नावर काम करणारे लोक असतील कामगारांच्या प्रश्नावर काम करणारे लोक या सगळ्यांना एकत्रित करून एक चांगला पर्याय महाराष्ट्राला आपण देऊ शकतो असं मला वाटतं आणि त्या दृष्टीनं आमच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत बच्चूभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुंबईत आमची भेट झाली तेव्हा ते, ते, ते मला म्हणाले की तुमच्या डोक्यात काय तर मी म्हटलं भाऊ आपण सगळ्या विविध चळवळीतल्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे तर ते म्हणले माझ्याही डोक्यात आहे त्यांनी छत्रपती संभाजीराजांशी चर्चा केली आहे त्यांची आम आदमी पक्षाची त्यांची व्यक्तिगत चर्चा झाली आहे माझी अनेक लोकांची चर्चा झाली आहे ज्यांना ज्यांनी चांगलं मतदान घेतलं दीड लाख मंगेश साबळे त्यांच्याशी चर्चा असे अनेक लोक आहेत शेतकरी संघटनांमध्ये काम करणारे या सगळ्यांना एकत्रित करून एक चांगला पर्याय महाराष्ट्राला आपण देऊ शकतो असं माझं मत आहे आणि लोकं प्रस्थापित पक्षांना कंटाळलेत नेत्यांना लोकं कंटाळलेले आहेत ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात ताटा। असं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये सध्या तर लोक याला कंटाळलेले आहेत लोकांना चांगला पर्याय पाहिजे आणि हा चांगला पर्याय सगळे चांगले लोक एकत्रित आले तर महाराष्ट्राला आम्ही देऊ शकतो तर नेते शेतकरी नेते रविकांत तुपकर हे उद्यापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतील बच्चू कडूंची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि त्या ते संदर्भात त्यांची सविस्तर चर्चा देखील झालेली आहे सत्ताधाऱ्यांची बी टीम म्हणून आम्हाला हिणवणं योग्य नाही असं रविकांत तुपकर म्हणाले दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघावर तिसऱ्या आघाडीचा विचार करते बिलकुल जिथं जिथं चांगले उमेदवार आम्हाला मिळतील त्या त्या ठिकाणी चांगले उमेदवार उभे करू जिथं जिथं आमची ताकद आहे कसं आहे की चळवळीत काम करणाऱ्या लोकांची आपापल्या जिल्ह्यात दोन चार जिल्ह्यात विभागीय पातळीवर ताकद आहे सगळ्यांचीच महाराष्ट्रात एकावेळी ताकद असणार नाही तिथं कोणत्याच पक्षाची नाही आहे तर हे सगळे चांगले लोक जर का एका ठिकाणी आले दुर्दैवाने काय झालं हे दुर्जन एका ठिकाणी आले आणि सज्जन सगळे विखुरलेले आहेत सगळ्या सज्जनांना चांगल्या लोकांना एकत्रित करून एक चांगला पर्याय महाराष्ट्राला देऊ मतविभाजन नाही अनेक ठिकाणी प्रस्तावित पक्षांना मागे टाकू आम्ही अशी परिस्थिती राहील आणि शेतकऱ्यांची पोलिटिकल वोट बँक आम्हाला उभी करायची जेणेकरून निवडणुका या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रित झाल्या पाहिजे नमस्कार मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली होती याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली प्रतीक्षा संपलीय मित्रांनो येतोय मनसुद्धा तुझ्याचा दुसरा सीझन